नमस्कार, मी ज्योतिष विशारद पंडित अस्मी। एस भक्ती चॅनलच्या रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज शनिवार 12 फेब्रुवारी, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। मेष राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे। आज तुम्हाला तुमच्या सहकार्यांकडून विश्वासघाताला सामोरे जाऊ लागू शकते, त्यामुळे आज तुम्हाला सावध राहून डोळे आणि कान उघडे ठेवून काम करावे लागेल। परंतु अस्वस्थ होऊ नका, कारण ते तुमचे नुकसान करू शकणार नाही। संध्याकाळची वेळ, आज तुम्ही कोणत्याही धार्मिक समारंभात सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुमचा काही पैसा शुभ कार्यात खर्च होऊ शकतो। आज तुम्हाला जीवनसाथीची साथ प्रत्येक प्रमाणात मिळत आहे। पुढील राशी वृषभ, आजचा दिवस एकामागून एक चांगली माहिती देत राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। व्यवसायातील प्रगती पाहिल्यानंतरही आज तुम्ही खुश होणार नाही, जे पाहून तुमचे शत्रू अस्वस्थ होतील, पण संध्याकाळपर्यंत ते आपापसात लढूनच नष्ट होतील। आज जर तुम्ही मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर दिवस त्याच्यासाठी चांगला असेल। भावाच्या सहकार्याने तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामेही पूर्ण होऊ शकतात। जर तुम्ही तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा विचार केला असेल, तर ते खुलेपणाने करा, कारण भविष्यात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो। जाणून घेऊया मिथुन राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल। आज नोकरी करणाऱ्या लोकांना गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची जास्त गरज आहे, आणि भविष्यातील योजना बिघडवण्याचा प्रयत्न करू शकता। राजकारणाशी संबंधित लोकांना आज समाजसेवेची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते। आज तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडी काळजी कराल, की तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, परंतु तुम्हाला तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन काम करावे लागेल। जाणून घेऊया कर्क राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील। आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या सर्व गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल, तरच तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते। शिक्षकांचे सहकार्य मिळाल्याने विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाशी संबंधित सर्व समस्या सोडवू शकतात। आज तुम्ही सामाजिक मेळाव्यात देखील सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल। आज तुमच्या वडिलांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही जे काही काम पूर्ण कराल, आणि तुम्हाला नक्कीच खूप फायदा होऊ शकतो। नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना आज काही चांगली माहिती मिळू शकते। जाणून घेऊया सिंह राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल। आज तुम्हाला मुलांकडून काही अपेक्षित बातम्या ऐकायला सुद्धा मिळतील, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता। व्यावसायिकांना आज त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी सावध राहावे लागेल, कारण ते तुमचे डोकेदुखी राहतील, परंतु तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागणार, अन्यथा हे काम बिघडू शकते। आज संध्याकाळी तुमचे एक मित्र भेटतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद वाटेल। जाणून घेऊया कन्या राशी, आजचा दिवस तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगला जाणार आहे। कामाच्या ठिकाणी बराच काळ गोंधळ झाला असेल, व्यवसाय करणारे लोक काही कारणाने कामात व्यत्यय येत असेल, तर आज तेही तुमच्या भावांच्या मदतीने संपू शकते। अविवाहितांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव सुद्धा येतील, ज्यांना कुटुंबातील सदस्यांनी मान्यता दिली असेल। मातृपक्षाकडून तुमच्या नात्यात काही कटुता निर्माण झाली असेल, तर ती आज संपेल। आज तुम्ही तुमच्या कुटुंबियासमवेत संध्याकाळ मजेत घालवाल। जाणून घेऊया तुळ राशी, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाऊ शकतो। आज विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल अधिक जागरूक राहण्याची जास्त गरज आहे, ज्यामध्ये त्यांचे शिक्षण आणि पालक त्यांचे पूर्ण सहकार्य करतील। आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या शिक्षणाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते। जर तुम्हाला आज बिझनेस ट्रीपवर जावे लागेल, तर ते तुम्हाला खूप फायद्याचे देऊ शकते। जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय चालवण्याचा निर्णय घेतला असेल, तर आजचा दिवस त्यासाठी चांगला जाईल। जाणून घेऊया वृश्चिक राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे, त्यामुळे आज जर घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये वादविवाद होत असतील, तर तुम्हाला त्यात अडकणे टाळावे लागेल आणि तुमच्या मुख्य कामांना महत्त्व द्यावे लागेल। जर तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल, तर आज तुम्हाला त्यातही विजय मिळू शकतो। राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज जाहीर सभा घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचा जनसमर्थनही वाढेल। व्यस्ततेमुळे आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकता, ज्यामुळे तुमची आई तुमच्यावर नाराज होऊ शकते।
जाणून घेऊया धनुराशी। आजचा दिवस धर्मादाय कार्यात जाऊ शकतो। तुमचे एखादे दीर्घकाळ प्रलंबित काम असेल तर तेही आज तुमच्यासाठी पूर्ण होऊ शकते। नफा मिळवण्यासाठी तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुमचे काही नुकसान होऊ शकते, त्यामुळे थोडेफार समाधानी राहा। जर कौटुंबिक वादामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर आज त्यात सुधारणा होऊ शकते, परंतु जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्यांशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक विचार करा आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या। लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आज नाविन्य येऊ शकतं। जाणून घेऊया मकर राशी। आजचा दिवस तुमच्यासाठी समृद्ध असेल। आज तुम्ही कोणतेही काम करण्याचा विचार करा, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल, म्हणून आज ते काम करा जे तुम्हाला खूप प्रिय असेल। आज तुम्हाला तुमच्या भविष्यात योजना पूर्ण करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावाच लागेल। दिवसभर लाभाच्या संधीमुळे तुमचा मूड चांगला राहणार आहे। जर तुम्ही भविष्यात कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर ती देखील तुम्हाला आज भरपूर नफा मिळवून देऊ शकते। संध्याकाळची वेळ आज तुम्ही तुमच्या कुटुंबियासह लग्न समारंभाला उपस्थित राहू शकता। जाणून घेऊया कुंभ राशी। आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन व्यवसाय करण्यासाठी असणार आहे। आज तुमच्याकडे अनेक कामे एकत्र येत असल्यामुळे तुम्ही धावपळीच्या परिस्थितीत असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही आणि तुमच्या जीवनसाथी तुमच्यावर रागवू शकतो, परंतु आज तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल त्यांची मन वळवण्यासाठी। आज तुम्हाला मुलांकडून काही माहिती मिळू शकते, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढू शकते। तुम्हाला व्यवसायाच्या सहलीवर जावे लागेल, परंतु प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकेल। विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचण येत असेल तर ती आज संपेल। जाणून घेऊया शेवटची राशी मीन। आजचा दिवस तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीचा असेल। आज व्यवसायात नवीन संधीचा फायदा घेऊन तुम्ही योजना बनवाल, ज्याचा फायदा तुम्ही भविष्यात घ्याल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। लव लाईफ जगणाऱ्या लोकांचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो। तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो। तुम्हाला जमीन आणि वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी ही दिवस तुमचा चांगला राहील। प्रिय व्यक्तींच्या मदतीने आज मुलांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होऊ शकतात। आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल। उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये। तुमचा दिवस सुखी व आनंदी जाओ। धन्यवाद।